नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये चौदावा हप्ता जमा झालेला आहे शेतकरी मित्रांनो त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनानं जी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे नमो शेतकरी योजना या, या योजनेचा सुद्धा पहिला हप्ता महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे परंतु आता शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा पंधरावा हप्ता कधी पडणार आहे तर शेतकरी मित्रांनो पी एम किसानचा पंधरावा हप्ता हा दर चार महिन्यांनी पडत असतो त्यामुळं शेतकरी मित्रांनो आता नोव्हेंबर महिन्यामध्ये पंधरावा हप्ता पडण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेमध्ये दर चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये जमा होत असतात म्हणजेच वर्षाला दोन हजार रुपये जमा होत असतात परंतु शेतकरी मित्रांनो या योजनेमध्ये अडीच किंवा तीन हजार रुपये प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे कारण शेतकरी मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकाजवळ येत आहेत लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून दहा किंवा बारा हजार रुपये प्रतिवर्ष देण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष बारा हजार रुपये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेच्या अंतर्गत सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून सहा हजार रुपये असे प्रतिवर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बारा हजार रुपये मिळत आहेत तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा पंधरावा हप्ता आपल्याला दिवाळीच्या अगोदर म्हणजेच नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचे पैसे आपल्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी लँड सिडिंग स्टेटस हे यस जा असलं पाहिजे ई के वाय सी स्टेटस हे यस असलं पाहिजे आधार बँक अकाउंट सिडिंग स्टेटस हे सुद्धा यस असलं पाहिजे शेतकरी मित्रांनो हे तीन पॉईंट जर ओके असतील किंवा म्हणजेच यस असतील तर आपल्या बँक खात्यामध्ये इथून पुढचे आणि राहिलेले हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांनो हे तीन पॉईंट ओके असतील म्हणजेच यस असतील तरीसुद्धा आपल्या बँक खात्यामध्ये पैसे येत नसतील तर आपण पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आपलं बँक अकाउंट ओपन करून घ्या यामध्ये आपले पैसे जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये आपण बँकेचं खातं ओपन करत असताना आपण आधार बेस हे अकाउंट काढत असतो त्यामुळं आपले पैसे हे आधारच्या माध्यमातून पी एम किसान योजनेमध्ये आपले पैसे पोस्ट ऑफिस बँकेमध्ये सहजपणे जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांनो पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जर आपण लेटेस्ट इन्स्टॉलमेंट डिटेल्समध्ये पाहिलं तर आपल्याला पेमेंट मोड हा आधार हा दिसतो तर आधार आपण आधारचा नंबर हा पोस्ट ऑफिस बँकेच्या अकाउंट ओपनिंगसाठी दिलेला असतो त्याच्यामुळं पोस्ट ऑफिस बँकेमध्ये आपले राहिलेले पैसे हे पी एम किसानचे जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांनो पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जर आपण आपलं बँकेचं अकाउंट ओपन केलं तर आपण हे अकाऊंट कुठंही देण्याची गरज नाही कारण ॲटोमॅटिकली आधारच्या माध्यमातून हे पैसे हे आपल्या आप पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो आपण जर आज किंवा पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी जर पोस्टात खातं उघडलं असेल आणि आपल्याला वाटतं की लगेच पैसे यावे परंतु दोन ते तीन महिने या प्रोसेससाठी कालावधी लागत असतो शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद